सर काय सांगाल तुम्ही, पुण्यामध्ये आलाय, राज्य सरकारच्या वतीनं अनेक समस्या राज्यामध्ये जे दिसत आहेत, एसटीचा संप असेल किंवा आणखी अडचणी ज्या राज्यासमोर आहेत, त्यावरून नेमकं काय सांगाल? 2 वर्ष आताच पूर्ण झाली या राज्य सरकारला. मी काल परवा देखील सांगितलं की सध्या राज्यामध्ये सरकार आहे पण शासन नाही आहे, गव्हर्नमेंट आहे परंतु गव्हर्नन्स नाही आहे, आणि कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे, कुठल्याही प्रकारचा फोकस नाही आहे. शेतकरी असो, शेतमजूर असो किंवा गरीब असो, मागासवर्गीय असो, शहर असो की गाव असो, कुठेही कुठलेही नवीन काम होताना आपल्याला दिसत नाही आणि जनतेकरता कुठलाही फोकस दिसत नाही. मोठ्या प्रमाणात विजेचे कनेक्शन कापणं असेल किंवा पेट्रोल डिझेलवरचा कर हा सगळ्या राज्यांनी कमी केल्यानंतर महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्यांनी तो कमी केला नाही. महाराष्ट्राने दारूवरचा कर कमी केला पण पेट्रोल डिझेलवरचा कर कमी केला नाही, त्यामुळे मला असं वाटतं की इथे कुठलाही गव्हर्नन्स नाही आहे. राज्य सरकार ज्या पद्धतीच्या धोरणांची अंमलबजावणी करते ते पाहता पॉलिसी फेल्युअर तुम्हाला दिसतंय का किंवा पॉलिसी पॅरालिसिस येईल? पॉलिसीचा विचार तेव्हा येईल जेव्हा गव्हर्नन्स असेल. जिथे गव्हर्नन्सच नाही तिथे पॉलिसीचा विषयच येत नाही. देर इज नो गव्हर्नन्स. मी अशी टीका केली होती की भाजपवर टीका होती, ममता बॅनर्जी आल्यानंतर इथले उद्योग हे पश्चिम बंगालला नेण्यासाठीची ही सगळी तयारी आहे का किंवा गुप्त बैठक आहे का? त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री आले आणि त्यांनीही उद्योजकांची एक बैठक जी आहे ती घेतली. मी कालच या संदर्भात स्पष्ट केलं, मीही 5 वर्ष मुख्यमंत्री होतो, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री येतात, ते या कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, उद्योगाशी ते चर्चा करतात, पण त्यामुळे उद्योग जातीलच असं नाही, मागच्या काळात ते गेले नाहीत. मात्र जेव्हा जेव्हा यापूर्वी कुठल्याही राज्याचे लोक यायचे त्यावेळी हेच आत्ताचे सत्तारूढ पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाराष्ट्रातले उद्योग पळवण्याकरता आले म्हणून कांगावा करायचे. आता मात्र तेच ममता बॅनर्जींचं या ठिकाणी स्वागत करतात. माझं स्पष्ट मत आहे, महाराष्ट्रातले उद्योग कोणी कुठे नेऊ शकत नाही, पण ज्या प्रकारचं गव्हर्नन्स आता फेलियर आपल्याला दिसत आहे, असं गव्हर्नन्स फेलियर राहिलं तर मात्र महाराष्ट्रातले उद्योग निश्चित बाहेर जातील. निलंबनाचा प्रस्ताव काल राज्य सरकार मुख्यमंत्र्यांनी सही केली, केंद्राकडे तो पाठवलाय, एकूण ही सगळी परिस्थिती जी आहे, गृहमंत्री जेलमध्ये आणि आता राज्याचे जे अतिरिक्त महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत, अगदी आर एस शर्मानंतर आता परमवीर सिंग आहेत, त्यांची बडतर्फी करण्यात आली राज्य सरकार. मला असं वाटतं की हे कन्फ्यूज सरकार आहे, कोणावर कारवाई करावी कोणावर करू नये असा त्यांच्यासमोर सातत्याने प्रश्न आहे, आणि मुळातच जे खरे आरोपी आहेत त्यांच्यावर सरकार कारवाई करायला मागे पुढे पाहत आहे. परमवीर सिंगांवर त्यांनी केलेली जी काही कारवाई आहे त्या कारवाईच्या संदर्भात मी एवढंच सांगेन की जशी तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली तसं ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांच्यावर कारवाई करायला तुम्ही मागे पुढे का पाहताय, तशीच त्यांच्यावरही कारवाई तुम्ही करून दाखवण्याची हिंमत दाखवा. नाही तर तुमच्या सरकारविरुद्ध जो बोलतो त्याच्यावर कारवाई कराल आणि तुमच्या सरकारमधले जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना मात्र वाचवाल, हे योग्य नाही. आज तुमच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन संध्याकाळी होत आहे आणि महापालिकेच्या चारही बाजूने शेकडो बेकायदेशीर होर्डिंग जे आहेत ते लावलेले आहेत. नेहमी महापालिकेत तुमची सत्ता आहे, नेहमी इतरांनी जर कुणी फ्लेक्स पद्धतीने तर कारवाई केली जाते, पण आज तुमच्या स्वागताचे आणि उद्घाटनाचे फ्लेक्स चारही बाजूने लावले महापालिका. माझ्या स्वागताचं किंवा उद्घाटनाचा कुठलाही अवैध फ्लेक्स असेल तर तो महानगरपालिकेने काढून टाकावा.